वळत पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता रायगड किल्ल्यावर झालेली आहे आणि त्यावेळी युती सरकारवर टीकेची झोड उठवल्या गेली आहे. यावेळी महाड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. महाड शहरातील शिवाजी चौक इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली तर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील युती सरकारवर शरसंधान साधलंय. पाहुयात काय म्हणाले. म्हणजे पीक विमा हा शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी हा विमा कंपन्यांचं प्रचंड मोठं घबाड भरलं गेलं आहे. किंवा रोजगाराच्या जर तुम्ही गोष्टी बघाल तर 1,42,000 कंपन्या बंद होत आहेत. 45 वर्षात नव्हतं एवढं मोठं बेरोजगारीचं संकट समोर येतं आहे. वनसंरक्षकांची जी यादी जाहीर झाली या यादीमध्ये 2 उमेदवार असे आहेत की जे शारीरिक क्षमता चाचणीला उपस्थितच नव्हते. शिक्षकांच्या रिक्त जागा, शिक्षकांच्या भरतीच्या जागा याच्यात ती तफावत बघितली. रिक्त जागा 25,000, भरतीसाठी काढलेल्या जागा 5,000. पोलीस भरतीच्या बाबतीतही तोच सावळा गोंधळ. त्या पद्धतीनं रोजगाराच्या सगळ्या संधी, मग ती नोकरी असो तो उद्योग असो, या सगळ्या संधी नाकारण्याचं काम या सरकारनं केलं. नक्की मेगा भरतीमध्ये किती हजार तरुणांना, 72,000 मेगा भरती जी होणार होती त्यातल्या नेमक्या किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या याचा उहापोह होईल. केवळ समोरच्यावर टीका करणं हे विरोधकांना शोभतं, सत्ताधाऱ्यांना नाही याचं भान सन्माननीय मुख्यमंत्र्यांना 5 वर्षांच्या कारकिर्दीत येऊ नये हे मला वाटतं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.